सबस्क्राइब करा आपल्या व्हायरल गोष्टी या यूट्यूब चॅनलला आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथे घेतलेलं नॉलेज वाया जात नाही। मित्रांनो, भारतात साजरे करण्यात येणाऱ्या सर्व सणांत दिवाळीचे धार्मिक तसेच सामाजिक दृष्ट्या एक वेगळेच महत्त्व आहे। जसे प्रत्येक सणामागे कुठली ना कुठली धार्मिक कथा असते, तशीच दिवाळीची देखील आहे। तर मित्रांनो, हा दिवाळी सण साजरा करण्यामागील काय धार्मिक कथा आहेत, तसेच दिवाळीमध्ये किल्ला हा का बनवला जातो, यामागील काही कारणे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आज आपण 1000 लाईकचे टार्गेट ठेवले आहे, जे की तुम्ही नक्की पूर्ण करसाल आमचा विश्वास आहे। त्यामुळे व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि आपले आजचे टार्गेट नक्कीच पूर्ण करा। चला तर सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला लहानपणापासून दिवाळीची केवळ एकच कथा ही माहीत असेल, ती म्हणजे रामाची। जेव्हा रावणाचा वध केल्यानंतर 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून राम हा सीता आणि लक्ष्मणाबरोबर अयोध्येला परततो, त्या दिवशी संपूर्ण अयोध्येवासी अतिशय आनंदी होतात। तो दिवस त्यांच्यासाठी एखाद्या उत्सवाप्रमाणेच असतो। रामाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्येवासी अयोध्येला पानाफुलांच्या तोरणांनी सजवतात, रांगोळी काढतात, पण त्या दिवशी अमावस्या असल्याने सर्वत्र अंधारच पसरलेला असतो। म्हणूनच अयोध्यावासी अनेक दिवे लावून संपूर्ण अयोध्येला उजळून टाकतात। अशा प्रकारे अयोध्येत रामाचं स्वागत करण्यात येतं। त्या दिवसापासूनच दिवाळीची सुरुवात ही झाली असे म्हणतात। पण मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का की या व्यतिरिक्त दिवाळी साजरी करण्याचे काही आणखी कारणे आहेत? तर मित्रांनो, ही कोणती आणखी कारणे आहेत हे आता जाणून घेऊयात। तर मित्रांनो, या व्यतिरिक्त पहिले कारण म्हणजे लक्ष्मी देवीचा जन्मदिवस। मित्रांनो, शास्त्रांनुसार असे मानले गेले आहे की या दिवशी लक्ष्मी देवीचा जन्म झाला होता आणि म्हणूनच या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। नंबर 2, भगवान विष्णूंचा वामन अवतार। मित्रांनो, या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार धारण करून देवी लक्ष्मीला बळीराजाच्या बंदिवासातून सोडवले होते, म्हणूनच या दिवशी दिवाळी ही साजरी केली जाते असे देखील मानतात। नंबर 3, नरकासुराचा वध। तर मित्रांनो, पौराणिक कथांनुसार नरकासुराने 16,100 महिलांना बंदी बनवून ठेवले होते, तसेच त्याने रयतेवरही अनेक अत्याचार केले, तसेच देवी देवतांचाही छळ केला होता। तेव्हा कृष्णाने अत्याचारी दृष्ट या नरकासुराचा वध करून त्या महिलांना त्याच्या कैदेतून सोडवले होते। तर मित्रांनो, कृष्णाने कार्तिक चतुर्दशीला नरकासुराचा वध केला आणि म्हणूनच त्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करतात। तसेच नरकासुर वधानंतर तेथील लोकांनी कार्तिक अमावस्येला दिवे लावून हा आनंद साजरा केला होता। दिवाळी साजरी करण्यामागील हे देखील एक कारण आहे। नंबर 4, पांडव अज्ञातवासातून परतले। तर मित्रांनो, कार्तिक अमावस्याच्या दिवशी पांडव हे 12 वर्षाच्या अज्ञातवासातून परतले होते। तेव्हा हस्तिनापूर येथील प्रजेने दिवे लावून त्यांचं स्वागत केले होतं। नंबर 5, समुद्र मंथनातून लक्ष्मी आणि कुबेराचे प्रकट होणे। मित्रांनो, पौराणिक मान्यतेनुसार दिवाळीच्याच दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकटली होती, तसेच दूध सागर ज्याला केसर सागर म्हणून ओळखले जाते त्यातून देवी लक्ष्मी आणि कुबेर हे प्रकटले होते। आणि यावेळीच देवी लक्ष्मीने संपूर्ण जगातील प्राण्यांना सुख आणि समृद्धीचे वरदान हे दिले होते। हे देखील दिवाळीमागील एक कारणच आहे। नंबर 6, विक्रम संवतचे प्रवर्तक चक्रवर्ती राजा विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक। मित्रांनो, इतिहासकारांच्या मते या दिवशी विक्रम संवतचे प्रवर्तक हिंदू धर्मातील महान राजा चक्रवर्ती विक्रमादित्य यांचा राज्याभिषेक झाला होता, म्हणूनच दिवाळी हा एक ऐतिहासिक सण देखील आहे। नंबर 7, जैन गुरु महावीर यांचे निर्वाण। मित्रांनो, दिवाळी ही केवळ हिंदूंसाठीच नव्हे तर जैन धर्मियांसाठी देखील महत्त्वाची आहे, कारण मित्रांनो, याच दिवशी जैन गुरु महावीर यांना निर्वाण प्राप्ती झाली होती असे काही मानले जाते, म्हणूनच जैन समाज हा देखील दिवाळी साजरा करतो। नंबर 8, शिखांचे 6वे गुरु हरगोविंद साहब यांची सुटका। तसेच मित्रांनो, शिखांसाठी देखील दिवाळीचे खूप महत्त्व आहे। 1577 साली याच दिवशी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या पायाभरणीची सुरुवात झाली होती आणि याशिवाय 1618 दिवाळीच्याच दिवशी शिखांचे 6वे गुरु हरगोविंद सिंग यांची बादशाह जहांगीराच्या कैदेतून सुटका झाली होती। नंबर 9, देवी महाकालीची पूजा। मित्रांनो, राक्षसांचा वध केल्यानंतर देखील देवी महाकाली यांचा क्रोध कमी होत नव्हता। जर त्यांना शांत केले गेले नाही तर संपूर्ण जीवसृष्टीचा नाश झाला असता। तेव्हा महाकालीला शांत करण्यासाठी महादेव स्वतः त्यांच्या पायाशी आले। महाकालीचे चरण महादेवाला स्पर्श करताच महाकालीचे रौद्ररूप हे शांत झाले। याच्या स्मरणार्थ या दिवशी देवीच्या शांतरूपाची म्हणजे देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, तसेच महाकालीच्या रौद्ररूपाचीही पूजा केली जाते। तर मित्रांनो, ही होती दिवाळी साजरी करण्यामागील काही कारणे।
आणि मित्रांनो, याचमुळे दिवाळी ही फक्त भारतातच नव्हे तर इतर देशांत तसेच विविध धर्मांतही साजरी केली जाते. मित्रांनो, या व्यतिरिक्त दिवाळी साजरी करण्यामागील तुम्हाला काही कारणे माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, पुढील माहिती सांगण्याआधी एक महत्त्वाची सूचना. मित्रांनो, या दिवाळीच्या उत्सवामध्ये तुम्हाला देखील नवनवीन कपडे, वॉचेस, शूज, एअरपॉड्स घ्यायचे असेल तर फॅशन फ्युजन या स्टोअरमधून तुम्ही या सणाला नवनवीन डिझाईन्सचे व तसेच उत्तम दर्जाचे कपडे खरेदी करू शकता. मित्रांनो, हे इंस्टाग्रामवरील 100% ट्रस्टेड पेज आहे. तसेच यांनी ऑल ओव्हर इंडिया 6,300+ ऑर्डर सक्सेसफुली पूर्ण केलेले आहेत. तसेच आम्ही यांचा व्हॉट्सअप नंबर आणि त्यांच्या इंस्टाग्रामवरील पेजची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तिथून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. एकदा नक्की त्यांच्यासोबत शॉपिंग करा. हे एक ट्रस्टेड मराठी सेलर आहेत. चला तर मित्रांनो, आता जाणून घेऊयात की दिवाळीमध्ये किल्ला हा का बनवतात. तर मित्रांनो, दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, तसेच शाळेला सुट्टी आणि नवीन कपडे आणि यासोबतच किल्ला बांधणे, या सर्व काही गोष्टी आपल्याला आठवतातच. तर मित्रांनो, तुम्ही देखील लहानपणी आपल्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किल्ला हा बनवला असेलच. पण तुम्हाला हे माहिती आहे का की दिवाळीत लहान मुले एकत्र जमून हा किल्ला का बनवतात? तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ले या साऱ्यांनाच फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनीही अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधीच आहे. तर मित्रांनो, किल्ला बांधणे म्हणजे स्वतःच्या मन आणि बुद्धी यांवर ईश्वराच्या शक्तीचे तेज निर्माण होणे. म्हणूनच किल्ला बांधणे या माध्यमातून आपण ईश्वराचे तेज प्राप्त करतो. तर मित्रांनो, आपल्या घरासमोर दिवाळीमध्ये किल्ले बांधण्यामागील नेमकी कारणे काय आहेत हे जाणून घेऊयात. आपल्या प्रत्येकाच्या सोसायटीत किंवा घरांमध्ये दिवाळीच्या काही दिवसाआधीच लहान मुलांची किल्ले बांधण्यासाठी जय्यत तयारी आपल्याला दिसून येते. आपण जर बारकाईने लक्ष दिले तर किल्ला बांधण्यासाठी नकळत ही सर्वच मुले आपापसातील भांडण, तंटा हे विसरून एकत्र काम करण्यासाठी जोमाने गोळा होतात. स्वराज्याचे आधारस्तंभ असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले ज्याप्रमाणे सगळ्या मावळ्यांनी एकत्र येऊन जिंकले, तसाच काही दांडगा उत्सव हा त्या मुलांच्या किल्ला बनवण्यामागे असतो. जिद्द, चिकाटी, एकाग्रता असे काही गुण मुलांमध्ये उपजत जातात. आणि या व्यतिरिक्त मोठमोठ्या शहरांमध्ये किल्ले स्पर्धांचे देखील आयोजन केले जाते आणि यामुळेच बरेच तरुण पिढी ही एकत्र जमा होऊन जोमाने किल्ला बनवते आणि या माध्यमातून आपल्या राजांचा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचवते. आणि मित्रांनो, यामुळेच महाराजांच्या इतिहासाच्या छटासुद्धा दर दिवाळीत आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त स्वतःच्या लेकरांप्रमाणेच मराठ्यांनी हे गड सांभाळले, मग एवढं प्रेम, एवढा आदर असाच होता का? त्याचे समाजात प्रतिबिंब का दिसू नये? आणि म्हणूनच एक आदराचं आणि प्रेमाचं प्रतीक आणि घराचं रक्षण करणारा हा किल्ला प्रत्येकाच्या घराबाहेर मग दिसू लागला. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन म्हणून घरोघरी किल्ले हे बनवले जातात. दिवाळी म्हणजेच समृद्धीचे प्रतीक आणि समृद्धीचे कारण म्हणजेच आजही आपले कर्तव्य बजावणारे आणि दिमाखात उभे असलेले हे गडकिल्ले. तर या व्यतिरिक्त आपण पौराणिक काळानुसार पाहिले तर मित्रांनो, स्वराज्यामध्ये ज्यावेळी दिवाळी साजरी ही केली जायची तेव्हा गडकिल्ल्यांची सजावट ही जोमाने केली जायची. सर्वत्रच आनंद असायचा. पण मित्रांनो, तेव्हा अशावेळी गडकिल्ल्यांवर जाण्यास त्या काळी कुठलेही साधन नसल्याने सर्वच जनतेला हे गडकिल्ले पाहण्यास मिळायचे नाही. आणि म्हणूनच अशावेळी सर्वांना गडकिल्ले हे जवळून पाहता यावे, यामागील इतिहास कळावा आणि यासाठीच घरोघरी किल्ले बांधण्याची ही प्रथा चालू झाली. जेणेकरून सर्व जनतेला गडकिल्ले आणि त्यामागील इतिहास हा समजावा, तसेच त्यांच्या पिढीला देखील हा इतिहास समजावा, म्हणूनच ही प्रथा चालू झाली असावी. तर मित्रांनो, ही होती दिवाळीमध्ये आपल्या घरासमोर किल्ला बांधण्यामागील काही कारणे. तुम्हाला या व्यतिरिक्त काही कारणे माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तसेच अशाच माहितीपूर्वक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका मजेदार व्हिडिओमध्ये.